हॅलो स्टुडंट्स आज आपण जनरल सायन्स क्लास सेवन्थ वर्कशीट नंबर ट्वेंटी सेवनचे क्वेश्चन अॅन्सर पाहणार आहे त्याथूही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ सेंड केले लिए जातील लिए त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल क्वेश्चन फर्स्ट आहे हाऊ मेनी प्लॅनेट्स आर दियर इन अवर सोलार, सोलार सिस्टीम आ, सोलार सिस्टीममध्ये किती प्लॅनेट आहेत त्यासाठी आपल्याला सिस्टीम सिस्टीमचे डायग्राम किंवा चित्र दाखवता येईल पहा सोलार सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर सण आहे सनच्या भोवती हे वेगवेगळे प्लॅनेट मूव करत आहेत तर त्याच्या याच्यानुसार जर बघितलं तर आपण बघा प फर्स्ट दिला आहे मर्क्युरी वन नंतर आहे सेकंड व्हिनस थर्ड अर्थ आहे फोर्थ मार्स आहे फिफ्थ ज्युपिटर सिक्स सॅटर्न से आ, सिक्स सेवन युरेनस आणि एट आहे नेपच्यून म्हणजे आपला ॲन्सर असेल एट अशा पद्धतीने आपल्याला हे सोलार सिस्टीमचं पाहता येईल म्हणून ॲन्सर आहे एट प्लॅनेट्स आर दियर इन अवर सोलार सिस्टीम नंतर आहे सेकंड राईट डाऊन द नेम ऑफ इनर प्लॅनेट्स ऑफ द सोलार सिस्टीम सोलार सिस्टमचे आतील कोणते प्लॅनेट आहेत फर्स्ट आहे मर्क्युरी सेकंड आहे विनस थर्ड आहे अर्थ अँड फोर्थ आहे मार्स फोर प्र आ, फोर टाईप्सचे जे काही प्लॅनेट्स आहेत ते इनर प्लॅनेट्स आहेत नंतर आपल्याला पाहता येईल नंबर थ्री विच स्टार इज इन द सेंटर ऑफ अवर सोलार सिस्टीम कोणता सार आपल्या सोलार सिस्टीमचा सेंटर आहे तर सन इज द स्टार ऑफ सेंटर ऑफ अवर सोलार सिस्टीम आणि ही सोलार सिस्टीम जी आहे ती अशा पद्धतीने दाखवलेली आहे आपल्याला परत आप क्वेश्चन सेकंड हा सुद्धा सोलार सिस्टीम वरती आधारित आहे तुम्ही ते डायग्राम पाहू शकता परत अरेंज द फॉलोइंग प्लॅनेट्स इन अ प्रॉपर ऑर्डर हे काही रँडमली काही प्लॅनेट दिलेले आहेत ते तुम्हाला सिक्वेन्स करून लावायचं आहे व्यवस्थितरित्या सोलर सिस्टीम जर व्यवस्थित पाहिली तर ह्याचा ॲन्सर तुम्हाला मिळून जाईल मग ॲन्सर आपल्याला सांगता येईल मर्क्युरी नंतर विनस नंतर आहे अर्थ नंतर मार्स नंतर ज्युपिटर सॅटन युरॅनस नेपच्यून तुम्हाला इथं मर्क्युरीला आपण बुध ग्रह असं म्हणू विहिनस आहे शुक्र अर्थ म्हणजे आपली पृथ्वी नंतर आहे मार्स म्हणजे मंगळ नंतर ज्युपिटर गुरु सॅटन शनी नंतर आहे युरेनस युरेनस नंतर आहे नेपचून अशा पद्धतीने आपल्याला हे प्रॉपरली अरेंजमेंट करता येईल दिलेल्या प्लॅनेटची नंतर आहे क्वेश्चन थ्री आयडेंटिफाय हू आय एम आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे द रेड प्लॅनेट कोणता आहे रेड प्लॅनेट मार्स प्लॅनेट म्हणजे की बुध ग्रह नंतर आहे द हॉटेस्ट प्लॅनेट व्हिनस जे की आपण विनसला म्हणू शुक्र ग्रह नंतर आहे द स्टॉर्मी प्लॅनेट ज्युपिटर प्लॅनेट का बरं स्टॉर्मी प्लॅनेट म्हणतात तर त्याच्या म त्या प्लॅनेटवरती ह्यूज स्टॉर्म्स जे आहेत खूप मोठ्या प्रमाणाचे वादळे तिथे नेहमी घडत असतात म्हणून त्याला स्टॉर्मी प्लॅनेट असं म्हणतात द फास्टेस्ट मुव्हिंग प्लॅनेट मर्क्युरी प्लॅनेट नंतर आहे लाईफ सस्टेनिंग प्लॅनेट अर्थ ज्या ठिकाणी जी काही लाईफ आहे ती टिकवण्याचं जी प्लॅनेट कोणतं असेल अर्थ असेल द रोलिंग प्लॅनेट युरॅन युरेनस प्लॅनेट अशा पद्धतीने आपल्याला ह्या सोलार सिस्टीमवरती जे क्वेश्चन आन्सर आहेत ते आपण पाहिलेला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा सबस्क्राईब करा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू